अयोध्येमधील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी शासकीय सुट्टी देण्याची मागणी आता करण्यात येते. येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य दिव्य असा राम मंदिर लोकार्पणाचा सोहळा होणार आहे आणि याच दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 22 जानेवारीचा सोहळा हा थेट प्रक्षेपण सर्व वाहिन्यांवरनं करण्यात येणार आहे आणि हा सोहळा लोकांना अनुभवता यावा, अयोध्येला जायचं असल्यास त्यांना जाता यावं यासाठी सुट्टी देण्याची मागणी ही यावेळेला सरनाईक यांच्याकडनं होताना दिसते. 20 तारखे जानेवारीचा हा जो सोहळा आहे तो थेट प्रक्षेपण सगळ्या वाहिन्यांवरनं सर्वसामान्य जनतेला सुद्धा तो आनंद उपभोगता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना मी एक निवेदन दिलं आणि सभागृहामध्ये सुद्धा आता विनंती केलेली आहे की सर्वोच्च न्यायालयानं जे डायरेक्टिव्ज महाराष्ट्र शासनाला घालून दिले की वर्षामध्ये एवढ्या सुट्ट्या जाहीर कराव्या, त्यातील एक सुट्टी रद्द करून पुढल्या वर्षी 22 जानेवारीला ह्याच वर्षासाठी शासकीय सुट्टी जाहीर करावी.